आई कुठे काय करते मालिकेत लवकरच आशुतोष अरुंधतीची पत्रकार परिषद मालिकेत पार पडेल. पुढे हे दोघं एकत्र काम करायला लागतील. दोघांची मैत्री वाढेल. अरुंधती आशुतोष यांच्या नात्याचा शेवट मात्र इमोशनल वळणावर होणार आहे. काय घडणार आहे नेमकं आम्ही तुम्हाला सांगतो. मालिकेत काही दिवसांनी अरुंधती आशुतोषचं लग्न होईल. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनी आशुतोषला गंभीर आजाराला सामोरं जावं लागेल. आशुतोष या आजारपणातून लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून अरुंधती मंदिरात प्रार्थना करेल. इकडे आशुतोष त्याच्या अंथरुणाला खिळून असेल. त्याला श्वास घेताना त्रास होईल. यश, अनघा, नितीन सगळे काळजीत असतील. सुलेखा मॅडम म्हणजेच आशुतोषची आई सुद्धा काळजीत असतील. इतक्यात आशुतोषचा श्वास बंद होतो. सर्वांना लांबून वाटतं की आशुतोष झोपलाय. पण यशला जाणीव होईल. तो रडून व्याकुळ होईल. आशुतोष अंथरुणातच अखेरचा श्वास घेईल. आशुतोष देवाघरी गेला असेल. यश सर्वांना ही वाईट बातमी सांगेल. इतक्यात अरुंधती तिथे येईल. तिचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. सगळे अरुंधतीला सावरतील. अरुंधती दुःखाचा आक्रोश करेल. अनिरुद्ध, संजना तिथे येतील. सर्वांना शॉक बसलेला असेल. यश आणि देशमुख कुटुंब अरुंधतीला सावरेल. आशुतोषचे सर्व शेवटचे विधी अरुंधती पार पाडेल. आशुतोषनं जाण्याआधी सर्व प्रॉपर्टी अरुंधतीच्या नावे केली असेल. अरुंधती वकिलांना बोलवून ही सर्व प्रॉपर्टी सुलेखा ताईंच्या नावावर करेल. याशिवाय आशुतोषनं तिच्यासाठी जी मोठी रक्कम मागे ठेवली असते ती अरुंधती एका कॅन्सर रुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्थेला दान करेल. पुढे अरुंधती सर्व गोष्टींचा त्याग करून तिचं उर्वरित आयुष्य महिलाश्रमात काम करण्यासाठी वाहून देईल. आणि इथे मालिकेचा शेवट होईल. आई कुठे काय करते ही मालिका स्त्रीमोई या बंगाली मालिकेवर आधारित आहे. तर तुम्हाला आई कुठे काय करते मालिका आवडते का? मालिकेचं असं कथानक तुम्हाला पाहायला आवडेल का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.